नमस्कार मंडळी, होळीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आज आमच्याकडे होळी आहे, होळीचा कार्यक्रम तर चालूच आहे, पण शेतकऱ्याला हे होळीच्या दिवशी सुद्धा कामच असतं। पुरणपोळ्या करते, आज होळी आहे म्हणून पुरणपोळी वगैरे आमच्याकडे आहे, पण शेतातली कामं ही चालूच आहे। आता हे सुद्धा करून मला शेतात जायला पाहिजे, कारण काय आमच्या शेतात आता ट्रॅक्टर आलेला आहे आणि ट्रॅक्टरने आमची नांगरणी वगैरे चालू आहे। तर पुरणपोळी सकाळीच उठून चालू केल्या, आज होळी असल्यामुळे पुरणपोळी आणि सगळी घरात असल्यामुळे पुरणपोळी आम्ही करत आहोत। सगळ्यांना आमच्या घरात पुरणपोळी पण आवडते। अशी छानपैकी खरपूस पुरणपोळी भाजली पाहिजे, मग छान लागते। आणि त्याच्यावर जर तूप लावलं तर आणिकच सुंदर लागते। बघा, छानपैकी टमकन फुगली असतं, अशी खरपूस भाजायला पाहिजे तरच छान लागते ती। आणि तूप हे बघा, वरून तूप घातलेलं छान असतं, नाहीतर ते जळून जातं, म्हणून असं छानपैकी वरून तूप लावायला पाहिजे। बघा, गरम गरम पोळीवर चला मंडळी, आता आम्ही आमच्या शेतात जाऊया। शेतात आज ट्रॅक्टर लावलेला आहे, तर ट्रॅक्टर मागे पण मी ट्रॅक्टर लावलेला, आमची एक गाय आहे तिच्या चाऱ्यासाठी आम्हाला रोज सोय करावी लागते, कारण काय तो जर मका संपला की पुन्हा दुसरा घालावा लागतो, पुन्हा पुन्हा त्याची मक्याची सोय करावी लागते। तर एका गाईसाठी सुद्धा भरपूर आम्हाला अशी चाऱ्याची सोय करावी लागते। आणि हा उन्हाळा पण भरपूर आहे, बाकी ठिकाणी चारा पण मिळत नाही आणि दिवसभर तिला सोडून पण आपण टाकू शकत नाही, कारण काय बाकीची सुद्धा आमची झाडं आहेत ती खाऊन टाकतात, म्हणून जास्त वेळ तिला बांधून आम्ही ठेवतो आणि सकाळचं संध्याकाळचं असं चरायला सोडतो। तरी पण तिथं पोट भरायला पाहिजे म्हणून चाऱ्याची सोय केलेली आहे। आणि आज होळी आहे तरी पण शेतात कामच आहे। चला मग जाऊया आमच्या शेतात। बघा, आज वारा पण भरपूर आहे, शेतात चालू आहे। आज वारा पण भरपूर आहे, भरपूरच लागतंय, झाडं वगैरे बघा कशी हलतायत ती। आणि आमच्या शेतात काम चालू आहे, वारा पण बघा भरपूर चालू आहे।
माझा ट्रॅक्टर चालवतो ते काकांना चहा आणि पुरणपोळी आणली. सकाळी पुरणपोळी वगैरे केलेली. चहा नारळ पण पडले. हा बघा हा मका आधी घातलेला पण अर्धा आता थोडाच आहे म्हणून आता इकडे आम्ही आता नांगरणी करून सुद्धा मका आतमध्ये पेरला आम्ही आणि थोडासाच राहिला आहे. हा पण आता त्या 15 दिवसच पुरणार. बघूया आता किती दिवस पुरतो येते. हे बघा ह्यासुद्धा कुंद्यात आम्ही मका वगैरे पेरलेला आहे. 2 कुंदे मका घातला आणि तो एक संपूर्ण मकाच घातलेला आहे. बाकी काय आम्ही शेतात पेरलेला नाही आहे. आहे तिकडे चवळी आहे, इकडे चवळी आहे, 2 ठिकाणी चवळी पण आहे. आणि तो एक कुंदा आता ते काका पेर नांगरत आहे. वाजल्यापासून काम चालू आहे आणि आता 10 वाजलेले आहे. सकाळीच काम शेतातलं सकाळीच काम चालू असतं. सकाळचं वातावरण पण छान असतं, फ्रेश असतं, त्याच्यामुळे सकाळीच काम होतं. आणि ही इकडे चवळी आहे बघा, चवळी आहे. धूळ पण भरपूर उडते. बघा आज ना भरपूर वाराच आहे. सकाळपासून भरपूर वारा, झाडं वगैरे बघा किती हलत आहेत. ती माड तर भीती वाटते माडाच्या खाली वगैरे बसायला सुद्धा. आम्ही आता खालीच बसलो आहे, इकडे शेतात आलो ते. बघा चवळी, चवळी पण आमची छान झाली. मागे मी गोबर वगैरे मारलेला ते दाखवलेलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. आता आमच्या चवळीला अजून फुलं काय आलेली नाही आहे पण येणार आहेत फुलं. मस्त झाली. आणि या याची चवळीची भाजी पण छान लागते. ही कोवळी कोवळी पानांची ना भाजी छान लागते. आज मला हीच नेऊन करायला पाहिजे. बघा ह्या पान कोवळ्या पानांची भाजी पण छान लागते. चला तर अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत वंदे मातरम.